समस्त सम्माननीय सहकारी, सम्माननीय दुबे, सम्माननीय वाघमोडे आणि माझ्या समस्त सन्माननीय बंधूंनो, सन्माननीय भगिनींनो, या बंधू भगिनी आपल्याला म्हणालो की आता औपचारिकतेचा कोणताही भाग नाही. माझ्या 5 भावंडांमध्ये एक बहीण पण होती, ती सगळीची सगळी आता नाहीत, मी एकटाच राहिलो. ज्या ज्या वेळेला मी इथे आपल्यामध्ये येतो तेव्हा आपल्यालाही कल्पना नसेल माझ्या सगळ्या भावंडांची उणीव आपण भरून काढता. मला इथे यायला खूप आवडतं, इथे ऐकायला छान मिळतं. मला खरं माझी पंडितजींना विनंती आहे, मला श्रोत्यात बसू द्या, मला ऐकायला खूप आवडतं. इतके छान बोलतात सगळे आणि ते विचार ऐकणं ही माझ्या दृष्टीने एक खूप मोठी संधी असते. आमचे वाघमोडे माझ्या शेजारी बसले तिथे, त्यांच्याशी मी आज इथे बोललो रूममध्ये, आताही त्यांचे विचार ऐकले. मला असं सतत वाटत आलेलं आहे की कोणीतरी आपल्याला इथं जे अस्तित्व देतं माणूस म्हणून ते कामात सांगून देत असावं की तुझं अमुक अमुक एक मिशन आहे ते तू पूर्ण करायचंस. ज्यांचे कान शाबूत आहे त्यांना ते ऐकायला येत आणि जे आपल्याच नादात आहेत त्यांचं दुर्लक्ष होतं असं घडत असावं. मला राजूजी आपल्या ग्रंथातलं काही कळत नाही, पण या सगळ्यातनं मला हे स्पष्ट दिसत आहे. आणि एकदा ते स्टेशन ठरलं, कुठं जायचंय ते ठरलं की त्या मार्गातली सगळी स्टेशन येत राहतात. दिल्लीला जायचं म्हटल्यावर दिल्लीच्या मार्गातली स्टेशन, चेन्नईला जायचं तर चेन्नईच्या मार्गातली स्टेशन, ती इनएविटेबली येतात. मध्ये महत्वाचं मला जो दिसतोय तो कल्याणच्या केबिन मनच्या हातातल्या सांध्याचा बोरीबंदरवरनं म्हणजे आताच्या सीएसटीवरून सुटलेली गाडी ती उत्तरेला जाणार की दक्षिणेला जाणार ते तो केबिन मन ठरवत आणि ती गाडी जात. मग मी दिल्लीला गेल्याचा किंवा चेन्नईला पोहोचल्याचा एक कुठंतरी प्रचंड मोठा आनंद जो मी मानतो त्याचा खरा मानकरी कोण मला विचाराल तर तो केबिन मन. केबिन मन तो ठरवतो मी कुठं जाऊन पोहोचायचं ते. आणि इथं हे जमलेले दोन्ही सत्कारार्थी आहेत, त्यांना योगायोगानं त्यांच्या गाड्या ज्या वेळेला कल्याणला आल्या तेव्हा केबिन मन छान भेटला. ज्याने या गाड्या मुक्कामी नेऊन सोडल्या, प्राची दुबळे यांच्याबद्दल मी ऐकला होता, मला हे नाव माहिती होत पण ते कुठल्या रेफरन्स मध्ये ते मात्र डोक्यात येत नव्हतं. माझ्या 80व्या वर्षी माझी मेमरी थोडी ओव्हरफ्लो झाली आहे त्याच्यामुळे हे घडत. पण लोकसंगीत हे अगोदर होत आणि शास्त्रीय संगीत त्यानंतर निर्माण झालं असं जे आपण म्हणालात त्याच्याही पलीकडचा एक भाग मला जाणवतोय.
साम्य कसं सगळीकडे असतं बघा, फक्त माणसांच्या प्रवासातलं नाही, निसर्गाच्या प्रवासातलं सुद्धा. गुरुत्वाकर्षण आधी होत आणि न्यूटनचे तीन नियम नंतर आले. हे असंच आहे सगळं. आणि कोणी कितीही म्हणो की आमच्यामुळं हे घडतंय, आमच्यामुळं ते घडतंय, मला असं स्पष्ट दिसतंय, स्पष्ट की आपण सगळे भारतीय म्हणून जे एकत्र आहोत ना, एकत्र, ते दुसऱ्या कुणामुळे नाही, लोकसंगीतामुळे आपण एकत्र आहोत. मी ज्या वेळेला आसामकडचे पोट ठेवून सांगतो किंवा हरियाणा, उत्तर प्रदेश त्या बाजूचे ऐकतो, पूर्वी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता त्यावेळेला ते लागायचे कार्यक्रम, पंजाबच्या बाजूला मीनू पुरुषोत्तम नावाची कोणी गायिका आहे, तिनं तिथल्या लोकसंगीतावरची काही गाणी त्या कार्यक्रमात पेश केली होती. अनेक वर्ष माझ्याकडे ती होती पण माझ्या स्कूलच्या टेप रेकॉर्डर बरोबर ती माझ्या घरातून गेली. स्मरणात मात्र आज जास्तीच्या तशी आहेत, मी ती विसरूच शकत नाही. मला त्या गाण्यातला शब्दही कळत नाही, अक्षरही कळत नाही, पण ती जी सुरावट आहे ती इतकी काही मोहक आहे की माझ्यासारख्या महाराष्ट्रातल्या पुण्यात राहणारा माणूस तो झपाटला जातो. ही जी क्षमता त्या लोकसंगीताची आहे ती आपल्या सगळ्यांना एकत्र आणून ठेवत असावी. भाषेत सगळे बांध तोडून आपल्याला ती एकत्र बांधून ठेवते. लोकसंगीताचे महत्त्व हे आहे आणि सौभाग्यवती प्राची दुबळे त्यात जे काम करतायत ते माझ्या दृष्टीने लाख मुलाचं आहे. हे कोणीतरी करायला हवं हे सतत जाणवत होतं. मला ते करता येत नव्हतं कारण मला जो आवाज मिळाला तो गर्दी जमवण्यापेक्षा गर्दी हटवण्याचाच आहे हे लक्षात आलं माझ्या. आणि संगीताच्या प्रांतात मी फक्त श्रोता झालो. आत्ता देखील ते पोट्यून माझ्या हृदयात आहेत पण माझ्या गळ्यातून ते नाही येणार, नाही येणार. आणि त्याची अशी वेळीवाकडी वाचलात लावणं माझ्या स्वभावात बसत नाही. मी रंगचित्र चितारत असलो तरी, कारण संगीत हा प्रांत इतका सुंदर आहे की त्याचं असं काहीतरी विडंबन करणं ही गोष्ट माझ्या डोक्यातच येत नाही. रंगचित्र मी चितारतो तिथे देखील फरक कसा पडतो बघा. एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या चेहऱ्यावरती हात चालवायचा झाला की मी तो तडाख्यात चालवतो, तिथं काय गडबड नसते. पण उद्या कोणी मला आमच्या दिदींचं व्यंगचित्र चितारायला सांगितलं की मग माझा हात थांबतो. नाही, मला काही व्यंगचित्र चितारताच येणार नाही. आमचे राजू चव्हाण त्यातलेच एक, त्यांचं व्यंगचित्र मी कधीही चितारू शकणार नाही. बाकी सगळं शेवटी माझी कला ही नुसती कला नाही आहे, त्याला व्रात्यपणा पण चिकटून आलं आहे, त्याच्यामुळे त्याचा उपद्रव आहे. बाकीच्या कुठल्याही कलेला उपद्रव नाही, शिल्पकलेला, चित्रकलेला, नृत्यकलेला फक्त आनंद देत. पण माझ्या हातात जी कला आली आहे त्याला उपद्रव आहे. व्यंगचित्राला नखं आहेत, व्यंगचित्राला दात आहेत, सुरे आहेत, ते ओरबाडून रक्तबंबाळ पण करू शकतात. हा, त्याचं एक वेगळं सौंदर्य आहे जे तुम्हाला इंद्रियातला नाही पण जंगलातला वाघ किंवा सिंह तो इंद्रियाच्या गजाशिवाय पाहणं ही एक जी मौज आहे, हे जे थ्रिल आहे ते सर्कशीमध्ये त्या रिंग मास्टरच्या रिंगमध्ये मुकाट ऑर्डर्स पाळणारा वाघ किंवा सिंह तो पाहण्यात करमणूक नाही. त्याला समोर येऊन उभा राहिलेला पाहणं शेवट तर शेवट, मृत्यू तर मृत्यू, पण त्याच्या समोर उभा राहणं, त्याच्याकडे बघणं,
ही जी काही मौज आहे, हा जो काही आनंद आहे तो वेगळा आहे काय. आणि त्याचा आनंद या व्यंगचित्रांना आहे खरा आहे, परंतु ती कुठं वापरायची आणि कुठे नाही हे पण डोक्यात ठेवायला लागतं. हीच व्यंगचित्र जी मेणाहुनी मऊ पण असतात आणि कित्येकदा त्यांची गनपावडर पण होते, स्फोटक होतात. आणि मग स्फोटकं हँडल करताना जी खबरदारी घ्यावी लागते तीच अशा व्यंगचित्रांची पण घ्यावी लागते. त्यात जरा गाफीलपणा झाला की स्फोट कसे होतात आपण बघतात. तर ही कला माझ्या हातामध्ये येऊन पोहोचली. आता माझं वर्णन याने केलं माझ्या, मला एक गोष्ट बरी वाटली. या कार्यक्रमात माझी ओळख मंगेश तेंडुलकर अशी करून दिली. अनेक कार्यक्रमात माझी ओळख अनुदानाने मंगेशकर अशी करून दिली जाते. मला बरं वाटतं, मला आनंद वाटतो, पण मला काळजी वाटते ती त्यांना काय वाटेल त्याची. तसं इथे झालं नाही. आणि आपण जे काही बोललात माझ्याबद्दल, हे पूर्वी मी सगळं लिहून देत होतो बायोडेटा मागणार, आणि ते लिहिता लिहिता एका क्षणी माझ्या लक्षात आलं की मी हे सगळं दादांत खोटं लिहितोय. स्पष्टपणे लक्षात आलं की एखादी जी चांगली गोष्ट घडली माझ्या हातून ती मी केली म्हणायला मला कुठे आज देखील आधार सापडत नाही. मी शोधतोय तो सापडेल केव्हा तरी, आणि मी आत्मविश्वासाने सांगेन की मी हे केलं, मला आधार सापडत नाही. आणि त्याच्यामुळं जे काही चांगलं झालं ते मी केलं मला म्हणता येत नाही. त्या क्षणापासून मी कोणालाही माझा बायोडेटा देत नाही, तो माझा नाहीच आहे. तो आहे तो माझ्याकडून करून घेणाराचा बायोडेटा, तोपर्यंत मी माझ्या नावात प्रत्येक खोटं लिहितोय हे लक्षात आलं आणि तेव्हा संपलं, मी नाही लिहिला तेव्हापासून. हे सगळं एका बाजूनं पाहत असताना माझ्या असं लक्षात येत आहे की एक तर ज्या वेळेला आपण हे अस्तित्व धारण करतो त्यावेळेला काही प्रिस्क्रिप्शन देत नाही हो कोणाला, परमेश्वरा तुम्हाला असा कर तसा कर काही नाही. समजा चुकून देत असलो तर कोण ऐकणार आपलं. जे अस्तित्व मला मिळत ते अस्तित्व घेऊन मला शेवटपर्यंत जगणं प्राप्त आहे, यातून पळवत नाही. असं जर असेल तर आपल्या हातात काय राहतं मग. तर शांतपणे रात्री 8:30 दुकान बंद केल्यानंतर दुकानाचा मालक जसा जमा खर्च लिहितो की आज मला मिळाले किती आणि खर्च किती केले आणि मग श्री शिल्लक रोजा करणे काढतो, तसं केव्हा तरी रात्री 10:30 नंतर सगळीकडे सांसून झाली की माणसानं किंवा मी ते केलं. मी जमा खर्च लिहिला की माझ्यामध्ये वाईट काय आणि माझ्यामध्ये चांगलं काय. त्या चांगलं काय ते लिहायला काहीच तकलीफ नाही, वाईट काय ते लिहिण्यात सगळी तकलीफ, कारण मी कबूलच करत नव्हतो ना माझ्या दुर्गुण आहेत म्हणून दुर्गुण कसे असतो. पण ते होते आणि शेवटी माझ्यातल्याच मी मला दोन मुस्काटी चढवल्याने सांगितलं स्वतःशी तरी इमानदार राहा आणि लिही सगळं आणि ते लिहिलं. मला एक मजेदार आश्चर्य असं वाटलं की माझ्यात 100 दुर्गुण आहेत आणि 5 सद्गुण आहेत. हे जे कौरव पांडवांचं प्रमाण होत ते माझ्यात कुठून आलं मला कळलं नाही. त्याचा एक उपयोग छान झाला
esse agora me ama, lembra se sabe tu é. Tem mais um bichar me é que tá cortado. Tanto cai bem, se cai mal, que a pena a minha vida não cara. Tem que a gente mal cai cortado tu é a saber. Então, já veio lá, até o cativo presença aí chega e tá. Já veio lá, me e até a paciência barulho vai ter que chamar a família vai ter cada ti Bhagavad Gita está é tu todos a sava me usiravatri mas já sou escar usiravatri me usiravatri para malá se distei que te conhece para o outro é carça o que é cai carne é conhece यातस पास पांडव ने शंकर को रवाये अभी इसे भी काय करा चुके कस्ता निर्णय किया था ये माला संग्रह में तो ग्रंथ है ती भगवत गीता है असम माला ठाम पड़े होता है एकाक्षरी माला ये ही बाटल माला मायके ना ये अपना काय करो काय कोटल अपन तपस्वी बगा माला कितनी मार का दिया चुकी एकाक्षरी माला असं वाटलं की माझं हे एक अस्तित्व आहे दिसतंय सगळ्यांना पण माझ्यात अनेक माणसं आहेत हो एकाच वेळी आहेत एकाच वेळी त्यात काही बरी आहेत काही वाईट आहेत काही लबाड आहेत काही इमानदार आहेत काही मूर्ख आहेत काही शहाणी आहेत सगळी एकत्रच आहेत आणि केव्हा तरी मी जर चुकून गाफील राहिलो की त्यातला कोणीतरी माझा ताबा घेतं आणि त्यावेळेला मी ते निर्णय घेतो ते चुकतात हे लक्षात येऊन सुद्धा ज्यानं माझा ताबा घेतलेला असतो तो माझी कॉलर सोडत नाही त्याची शिक्षा मी भोगतो तो नाही भोगत तो अलिप्तच राहतो पुन्हा उद्योग करायला हे जे काही होऊन बसतं यातून मला अद्याप मार्ग सापडत नाही मी फक्त एकच करतो की समोर निसर्ग आहे त्याच्या मला तोल सांभाळण्याची क्षमता नाही माझी मग सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे ते निसर्ग टाळून मी माझी वाटचाल करायला हवी तेवढंच माझ्या हातात आहे पण तिथे जाऊन बहुधा खरं म्हणण्याजोगी माझी परिस्थिती नाही मी सामान्य माणूस आणि जी असामान्य माणसं होती त्यांना देखील हे जमलेलं मला कुठं दिसत नाही आहे आपण ऋषीनं शरीर कोणच्यावरती विजय मिळवलेली म्हणतो मग त्याच्यातले प्रक्षुब्ध होऊन सत्यावास हो जाय तेरा वगैरे म्हणणार हे काय आहे दुसऱ्या रेपूवरतीच अनेकांचे बोल उडालेले हे का होऊन बसतं इतक्या तपश्चर्या करणाऱ्यांचं का होऊन बसतं माझ्यासारखा सामान्य माणूस काय करतो मला पळवाटच नाही आहे कुठे मला फक्त एवढंच करता येतं की जसा मी कार चालवताना नॅरो रोड इज अहेड किंवा नॅरो ब्रिज इज अहेड अशी पाटी वाचली की तोपर्यंतचा प्रवास ज्या वेगात मी करतो त्याच्यापेक्षा जरा नियंत्रण ठेवून पुढे जातो कारण अपघात करण्यासाठी मी चाललेला नसतो त्या पाठीचा जसा उपयोग होतो तसा मी माझाच मांडलेलं जमा खर्च मला सांगतो की तू आज अमुक ठिकाणी जाणार आहेस तिथे तू रागवणार आहेस चिडणार आहेस कदाचित तुझ्या तोंडून फार कठोर शब्द जातील तिथे असं करू नकोस हे मला तो जमा खर्च सांगतो आणि तिथे जाताना मी स्वतःवरती नियंत्रण पाळून जातो मग काही तकलीफ होत नाही बरं ज्या निसर्गाच्या कृषीत मी जन्म घेतलाय तो निसर्ग मला छान मदत करतोय खूप छान मदत करतोय आता या माझ्या वयाची माणसं आपल्यापैकी अनेकांना अनुभव असेल की घरातल्या कुटुंबियांना अतोनात उपद्रव देत असतात अतोनात उपद्रव देतात त्यांच्या काळात वावरत असतात की आताच्या काळाशी त्यांचा गिअरच पडत नाही आणि मग तिथे गडबडी व्हायला सुरुवात होतात
त्याच्या ते निसर्ग मला छान करतो, तो कान बंद करून टाकतो माणसांचे आणि कानाला एक स्विच मिळत माणसांच्या साठी हे असं की इतरांना बोलण्याचं स्वातंत्र्य, मी मजेत राहण्याचं स्वातंत्र्य मला काही तकलीफ नाही का आई नाही. पण अशा परिस्थितीत माणसं हिअरिंग एड लावतात आणि माझी सून काय बोलते, माझा दावे काय बोलतोय आणि मग डोक्याला त्रास करून घेत असतात. निसर्ग सुखाचं करतो आयुष्य, आपण ते कॉम्प्लिकेट करत चाललंय आणि तेच नेमकी प्रतिमा मला आता आपण जे सांगितलं की आदिवासी मंडळींचं सोपं आयुष्य, सोपं आयुष्य आपण ते किती अवघड करून ठेवलंय आता लक्षात येईल. सोपं काय ते समजलं की मग अवघड ते काय ते लक्षात असं येतं. एक महत्वाची गोष्ट ही आदिवासी मंडळी त्यांच्या स्मरणात प्राथमिक गोष्ट कुठली असते, मी माणूस आहे. आज तुम्ही इथं शहरातल्या कोणाला विचारा, तुम्ही कोण आहे, मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, मी आयुक्त आहे हेच सांगते. पण मी एक छान माणूस आहे हे ओळखूही सांगणार आपण तेच विसरलो. विसरलो आपण बघा कसे विसरलो ते. महत्वाची गोष्ट अशी की सर्वप्रथम मी एक छान माणूस आहे आणि मग सगळं काही आहे या ओळखी या क्रमाने सांगायच्या. म्हणजे मी डॉक्टरेट जी मला मिळाली ती बाजूला ठेवतो आणि मी रुबाबात सांगतो मी SSC पास झालो. हे जे काही होतं हे जर टाळता आलं आपल्याला तर मला वाटतं आयुष्य छान जाईल आपल्याला. आणि ही जी माणसं आज काम करत आहेत, त्या मॅडम आदिवासींच्या मध्ये जात आहेत, हे अपंगांना मदत करतायत, या सगळ्यांचा एक कॉमन फॅक्टर लक्षात घ्या. कुणाबद्दलही पूर्वग्रह न बाळगता, बायस न ठेवता समोर आलेल्या माणसाला मी त्याचं जगणं सुसह्य कसं करीन, किंवा जी माणसं छान जगतायत त्यांचं छान जगणं मी इतरांच्यापर्यंत कसं पोचतं करीन, हा जर विचार करता आला तर खात्रीनं आपण आनंदात राहू शकू. माझी पहिली नोकरी हिंदुस्थान लिव्हरमधली होती आणि त्यावेळेला मिस्टर ओर नावाचा त्यांचा जनरल मॅनेजर हिंदुस्थानात आला होता. त्याने इथे सगळ्यांचा त्या कंपनीमध्ये जे होते त्यांचा एक शिबिर घेतलं होतं. त्या शिबिरात त्यांनी एक महत्त्वाचं वाक्य सांगितलं. ते वाक्य असं होतं की तुम्हाला ज्याच्याकडं पाहिल्यावरती कपाळाची शिर उरते, राग येतो, त्याला जिवे मारावा असा वाटतो, असा माणूस तुमच्या समोर आला आणि तुम्ही त्याच्याशी जर छान गट्टी जमवू शकला यू आर एंटायटल टू बिकम अ सेल्समन. हे वाक्य काय महत्वाचं आहे मला सांग. ते वाक्य मला आयुष्यभर उपयोगाला, आयुष्यभर उपयोगाला आलं. आणि माझा एक अनुभव असा आहे, वाईट चेहऱ्याची माणसं वाईट नसतात नसतात, तशी चांगल्या चेहऱ्याची माणसं चांगली असतातच याचाही नाही. माझ्याकडे एक दिवस दारामध्ये गुंड नावाचा एक अजस्त्र माणूस आला, नावाने गुंड अजस्त्र माणूस दारात येऊन उभा राहिला. मी काय मी आली कशाला आता धास्ती संपली माझी, मी दार उघडलं त्याला आत बसवलं. माझ्या सौभाग्यवरती आहे तिथे साक्षीदार, त्यांनी पाहिलं तर काळा कविंद प्रचंड माणूस आणि तो काय करत असेल, त्यानं एक नेहरू शर्ट तयार करून घेतला, पांढरा एक पांढरी टोपी तयार करून घेतली आणि त्या नेहरू शर्टावरती मोठ्या अक्षरात वाहनं काळजीपूर्वक चालवा,
इतरांचा सहानुभूतीने विचार करा. तुमच्यावर तुमच्या कुटुंबियांची जबाबदारी आहे याचं भान ठेवा. ही वाक्य लिहिलेली आणि तो गर्दीच्या रस्त्यावरून तो शर्ट घालून येजारा घालत असतो. पुण्यातला माणूस आहे, पुण्यातला. आता इतका संवेदनशील विचार माणूस तोही त्या वाईट चेहऱ्याच्या आड लपलेला सापडला. आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो की बायस न ठेवता माणूस कसा आहे ते जर आपण कुतूहलानं पाहिलं तर सगळ्यांचंच आयुष्य मजेत जाईल. एक कम्युनिकेशन आपलं जेवढं वाढतं ना तेवढे आपण आपलं आयुष्य इतरांचं आयुष्य छान सुखी करतो. जे तिथे आत्ता सांगितलं की पैसे उसने द्यायचे नाही ते देऊन टाकायचे असतात. हा जो भाग आहे हा भाग आपल्यामध्ये आपण कधी रुजवणार तो रुजवूया. माझा एक अनुभव आहे की आपण जेवढे देतो ना तेवढे येत राहतात कुठून तरी. नदीत असलेलं पाणी नुसतंच निघून गेलं असं होत नाही, मागोमाग येत राहतं. उन्हाळा 12 महिने राहत नाही, मागोमाग पाऊस पण येतो, काही कुठं जात नाही. आपण निष्कारण काळजी करत बसतो त्या न करता सुखात समाधानानं आयुष्य जगणं हे जर आपल्याला जमलं तर मला वाटतं आपण खऱ्या अर्थानं छान आयुष्य जगता येईल. पश्चाताप विरहित शेवटाकडे पण जाता येईल. आणि हेच महत्त्वाचं असतं. आपण किती जगलो याच्यापेक्षा कसं जगलो याचं उत्तर आनंदात जगलो असं ज्या क्षणी येईल त्या क्षणी समजायचं की आपण दिलेल्या ट्रॅकवरनं मुक्कामापर्यंत पोहोचलो. सगळ्याचा महत्त्वाचा भाग. आणि आजकाल ही जी दोन माणसं आहेत तिथे अशी माणसं पाहणं दुर्मिळ झालंय. त्यानं सगळ्यांच्या समोर आणण्याचं काम जे आपण केलं राजूजी ते खूप महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यामुळं एक असा आधार वाटतो की असं काम करणारे आपण एकटेच वेळे नाहीत, आपल्याबरोबर बाकीचे पण आहेत. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. माझ्या त्या आत्ता वर्णन केलं मॅडम मी त्या कामात मी दुपारी 11:30-12 सुमाराला ती ग्रीटिंग कार्ड देत होतो. तिथं माझ्याच वयाचे ग्रस्त आले आणि त्यांना काहीतरी ती एक उर्मी आली बोलायची. काय काम करताय बघू म्हणून मी त्यांना दाखवलं ते पाहून त्यांनी काय उद्गार करावे. तेंडुलकर तुम्ही मॅड आहात का? तुम्हाला खरंच असं वाटतंय की हे तुमच्या हातानं सुधारणार आहे? हा पुण्याचा ट्रॅफिक, हे समुद्राच्या तळाची असलेली घाण काढणार आहे, तुमच्या दोन हातांनी निघणार आहे काय ती? काहीतरी खुलसटपणा चाललाय सगळा. जा घरी जा आणि पंख्याखाली शांतपणे विश्रांत घ्या. शिअर मॅडनेस असं मोठ्यांना म्हणाल. आणि माझं काम एकीकडे चालू ठेवत मला बरं वाटलं. मला काही तरी त्रास नाही झाला. माझं काम चालू ठेवत मी त्यांना म्हणालो की तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. हा शुद्ध वेडेपणा आहे. आहेच काय असतं, काही वेळे हॉस्पिटलमध्ये असतात, काही रस्त्यावर असतात. पण तुमच्यासारखा शाळा म्हणून मी करू काय? काय करू? ज्या शहरानं मला 80 वर्ष जगवलं इथे त्या शहराच्या यातना मी फक्त बघ्याच्या भूमिकेतून शांतपणे बघत राहू. नाही जमणार, नाही जमणार. आवडेपणा असेल तर तुम्ही करत राहणार तो की तुमच्या या सोशिकपणाची फळ खरोखर रसाळ गोमटी असतात. नक्की असतात. पण तिथे स्वयं पाळणं ही गोष्ट कठोरपणे करता आली पाहिजे. आणि तेवढं जर केलं तर परिणाम छान मिळतात. या दोघांच्याही कामाचे परिणाम मला खात्री आहे की ते सावकाशीनं कामविना पण राहतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या हातून जे काही होत आहे ते राहण्याच्या लायकीचं आहे की जाण्याच्या लायकीचं आहे हे आपण नाही ठरवायचं. हे ठरवणं इतरांचं काम.
आपण फक्त मनापासून ते काम करत राहा एवढं आपल्या हातात. मला वाटतं कर्मण्य अधिकार असते ते तेच आहे, तेवढंच की मला मिळालेलं काम मी करत राहीन, मनापासून करीन, आणि जे काम मला मनापासून करायचं नाही ते मी नाही करणार, करायचं ते पुन्हा टेबली करेन, एवढी एकच गोष्ट केली तरी सुद्धा आपण सगळेजण छान आनंदात सुखात राहू शकतो. असं मला मी आता विचारलं राजूजींना, मला किती वेळ दिला ते मला कागदावरती उल्लेख नाही, पण त्या वेळेच्या आत मला माझं बोलणं थांबवायला हवं होतं. मी थोडा जास्त बोललो पण उशिरा का होईना लक्षात येत आहे की वधू माझं इथलं पुरोहिताचं काम, पुरोहिताचं काम, पण वधू किती देखणी असली तरी पुरोहितांना मुंडावळ्या बांधायच्या नसतात. शुभेच्छा.